प्रकाश आंबेडकरच्या बैठकीला येतील, ते आजही म्हणतात की अजूनही आमचा समावेश केलेला नाही जोपर्यंत जागा वाटप होत नाही तोपर्यंत. आहे त्यांच्या काही मागण्या आहेत, आम्ही काही चर्चा झालेली आहे. उद्या माननीय बाळासाहेब आंबेडकर हे येत आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करू, मार्ग काढू. कारण देश अशा एका वेगळ्या वळणावर आहे, देशाची लोकशाही टिकणार की नाही, देशाच्या राज्यघटनेचं काय होणार, हे आज संभ्रमित वातावरण आहे, भीतीचं वातावरण त्या बाबतीत आहे. अशा वेळेस जे जे पुरोगामी विचाराचे आहे, जे लोकशाहीवादी विचाराचे आहे, जे राज्यघटनेला मानतात, त्या सर्वांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. ऐतिहासिक अशा प्रकारची निवडणूक ही आहे, ऐतिहासिक निवडणूक आहे, काळाची ही गरज आहे. जर देशाची लोकशाही वाचवायची असेल, राज्यघटना वाचवायची असेल, तर अशा वेळेस आम्ही एकत्र आलो पाहिजे, ही भावना आमच्या सगळ्यांची आहे. मला वाटतं त्यामध्ये कोणती अडचण येणार नाही, आम्ही मार्ग काढू, चर्चेनं मार्ग काढू. प्रश्न, शिर्डी लोकसभेच्या जागेवर सुद्धा काँग्रेसने दावा केलाय, आखरेगड सुद्धा त्या ठिकाणी दावा करते, काय मार्ग निघेल? आता ह्या आतल्या चर्चा मी सगळं सांगणं काही योग्य नाही, परंतु खरं आहे की शिर्डीच्या बाबतीत आम्ही आग्रही आहोत. कारण शिर्डी ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये मला काँग्रेसला अनुकूल वातावरण वाटतं आहे. याशिवाय काही जागा आहेत, आता मर्यादित जागा आहेत, बऱ्याचशा जागेवर एकमत झालं आहे, काही थोड्याशा जागा आहे की चर्चेनं आम्हाला मार्ग काढायचा आहे, तो मार्ग काढू. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.